मी सोनाली, आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। चेंबूर मधील झाड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबासमोर जगण्याचा भीषण प्रश्न। गोवंडी पोलिसांसह राजकीय नेत्यांची सडळ हस्ते, घोडेस्वार कुटुंबाला मदत। बीडच्या माजी सैनिकाची जगण्यासाठी धडपड। अन्यायकारक प्रशासनाविरोधात राज्य सरकारकडे न्यायाचे साकडे। नवी मुंबईतील उर्वे येथे 40+ मास्टर क्रिकेट क्लबच्या वतीने 84 वरील खेळाडूंसाठी अनोखी हॅपी बर्थडे ट्रॉफी 2017 क्रिकेट स्पर्धा आयोजित। गावगुंडांच्या अमानुष मारहाण आणि दहशतीमुळे पुण्याच्या कोण कुटुंबियांना जगणे कठीण, प्रशासनाकडे केली न्यायाची मागणी। आणि हिंगोली हिरडी गावातील शेतमजुराच्या मृत्यूचे गुढ कायम, मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मातेचे प्राणांतिक उपोषण। नक्कीच हे विदारक दृश्य आहे। कमवते आई गेल्याने तिच्या लेकरांना आपल्या आईचा अंत्यसंस्कार कर्ज काढून करावं लागलंय, त्यामुळे समाजातील दानशूरांचे अनेक हात या चिमुकल्यांच्या मदतीला आता धावून आलेत। यातील अनेकांनी या मुलांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले। चेंबूरच्या पांजळापूर येथे राहणाऱ्या शारदा यांच्या अंगावरती झाड कोसळून त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुलांकडे पैसेही नव्हते। घरकाम करणाऱ्या शारदा यांच्या खांद्यावरच कुटुंबाची आर्थिक जबाबदारी होती, त्यामुळे तिचा अंत्यविधी 15,000 रुपये 10% व्याजाने घेऊन या मुलांना करावा लागला। आईच्या मृत्यूनंतर आमचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न या मुलांसमोर उभा राहिला होता। मुलांची ही व्यथा पाहून या मुलांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला। शुक्रवारी सकाळीच गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून 17,000 रुपयांची तातडीची मदत या मुलांना केली। यानंतर दुपारी वरळीतील शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेविका समृद्धी काते यांनीही या मुलांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात दिलाय। या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार असल्याचं यावेळी आमदार शिंदे यांनी सांगितलंय। ही मदत करतो, या मदतीचा काही आम्हाला आनंद नाही आहे। दुर्दैवाने ह्या परिस्थितीला ह्या कुटुंबाला सामोरं जावं लागलं। आज ज्यावेळेला ह्या घटना ज्यावेळेला घडली, या घोडेस्वार कुटुंबातील या माऊलीची घटना घडली, ह्या सगळ्या बातम्या आम्ही वृत्तपत्रात वाचल्या होत्या। परंतु मी सुद्धा नागपूरला अधिवेशनासाठी होतो आणि सकाळी लोकसत्तेला ही बातमी आल्यानंतर आमच्या नगरसेविका किशोरीदाई पेडणेकर यांनी मला फोन केला आणि नेमकं मी पण त्याचवेळेला ही बातमी वाचत होतो। आणि हे सगळं पाहिल्यानंतर कुठेतरी माणुसकी म्हणून या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे या कुटुंबाच्या पाठीशी। आणि शेवटी शिवसेना ही आजपर्यंत अशा परिस्थितीमध्ये नेहमीच धावून जात असते, तिथे काही राजकारण नसते। परंतु ज्या दुर्दैवी परिस्थितीत हे कुटुंब राहते हे आज इथे येऊन आम्ही पाहिल्यानंतर, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने दारिद्र्य असू शकते, परंतु इतकं भयंकर हे आज आम्हाला कळलेलं आहे। एकतर कमवती या घरची ही दोन मोठी मुलं, त्यांची छोटी एक मुलगी आणि घरात त्यांची आजी, असा एवढा हा अतिशय गरीब इथला हा म्हणजे हे कुटुंब। आणि वृत्तपत्रातून वाचलं ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर जे विदारक चित्र पाहिल्यानंतर की त्या माऊलीचं जे काही दिवस कार्य करायचं त्याच्यासाठीही या कुटुंबाने व्याजाने पैसे घेतले, एवढं दुर्दैव तर कोणाचं असू नये। आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलो, आमच्या नगरसेविका किशोरी ताई आहेत, इकडच्या स्थानिक नगरसेविका आमच्या काते मॅडम आहेत, आणि आत्ताच आमचे इकडचे स्थानिक आमदार तुकाराम काते हे नागपूरला आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं। कारण त्यांनी पण तातडीने ही घटना घडली, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री निधीतनं तातडीनं ज्या हल्ली नवीन योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत या कुटुंबियाला 4 लाख रुपये मिळावेत अशी त्यांनी तातडीने त्या ठिकाणी मागणी केली आहे। जी काय प्राथमिक गरज किंवा एक कर्तव्य म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचे कर्जाचे घेतलेले पैसे, मी असेल, किशोरी ताई असेल, आम्ही सगळ्यांनी त्यांना आमच्या वतीने दिलेले आहेत, ते त्यांचे त्यांना परत करा। आणि या दोन मुलांच्या शिक्षणासाठी असेल, त्यांच्या छोट्या बहिणीच्या शिक्षणासाठी असेल, ही संपूर्ण जबाबदारी इकडचे स्थानिक आमदार, मी स्वतः, किशोरीताई, त्यांच्या दुसऱ्या आमच्या स्थानिक नगरसेविका या ठिकाणी घेत आहेत। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे शारदाचा मृत्यू ओढवल्यानं पुढील महापालिकाच्या नोकर भरतीमध्ये शारदा यांचा मोठा मुलगा सुमित यास पालिकेमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिलंय। हा मोठा मुलगा त्यांचा 12वीला आहे, म्हणजे इतकं विदारक दृश्य आहे यांच्या घरामध्ये की 18 विश्व दारिद्र्य आहेच, परंतु त्या दारिद्र्याबरोबर त्यांच्यावर हा एवढा मोठा आघात। त्याच्यामध्ये एक लहान बहीण आहे, लहान भाऊ आहे, म्हणजे त्या 12वीमध्ये शिकत असलेल्या मुलाचं खरं वय आज खेळायचं आहे त्याचंही, परंतु त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आली। आता ते महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरती आहे,
आम्ही आमदार आमचे कातेसाहेब आणि आमचे सुनील शिंदे आमदार हे लोक पत्रव्यवहार करणार आहेत आणि त्या पत्रव्यवहारामध्ये याची आता जी मोठी भरती आहे तर अशामध्ये 2-5% ठेवा. आपत्कालीन व्यवस्थेमध्ये त्या कुटुंबाच्या लोकांना बाकी सगळ्या प्रक्रियेमधनं वगळून किमान 2% तरी ठेवा आणि त्यातल्या प्रत्येक कुटुंबामधला एक तरी व्यक्ती महानगरपालिकेमध्ये लागली पाहिजे. हे आम्ही विशेष बाब म्हणून महापौरांना पत्र देतोय, आयुक्तांना पत्र देतोय, कारण आता मेगा भरती आहे महापालिकेत. तर अशा लोकांचं एक कुटुंबातलं जर महापालिकेत भरती झालं तर ते कुटुंब किमान उपासमारीमधनं तरी वाचेल आणि जी मागची भावंड आहे ती चांगली शिकून पडून त्यांचं पुनर्वसन चांगलं होऊ शकतं. कॅमेरा वुमन सुचितासह सचिन मोरे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.